नमस्कार म्हाडा पुणे मंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे परिसरातील गृह प्रकल्पांसाठी सुमारे पाच हजार आठशे त्रेसष्ट घरांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवले होते ह्याची जी स्टार्ट डेट होती ती पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस होती आणि या अर्ज प्रक्रियेला दोन ते तीन वेळेस म्हाडाने मुदतवाढ सुद्धा दिली होती त्याच्यामुळे ह्याची एंड डेट जी होती ती वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस होते आणि ह्याला जो अर्जदारांनी प्रतिसाद दिला होता तो तुफान दिला होता टोटल साठ हजार लोकांनी यासाठी या अर्ज केले होते तर आपण याबाबतची आज माहिती घेणार आहोत की आपल्याला रिफंड कसं मिळवायचं ही घरं जी आहे ती भाड्याने देता येतात का आणि विनर लिस्ट मध्ये आपलं नाव आहे की नाही हे कस चेक करायचं याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत चला आपण आता म्हाडाच्या वेबसाईट वरती जाऊया ही, ही आहे म्हाडाची वेबसाईटन गो गो वरती क्लिक करूया आणि इथं आल्याच्या नंतर म्हाडाने बहुप्रतिक्षित प्रारूप यादी म्हणजे ड्राफ्ट लिस्ट सुद्धा जाहीर केली होती यामध्ये पात्र अपात्र अर्जदारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या तर ते कसं चेक करायचं ड्राफ्ट लिस्ट वगैरे आपण ते सुरुवातीपासून सांगितलेलं आहे ह्याच्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ वे 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 सुद्धा आपल्या चॅनलवरती अ प्रसारित करण्यात आले होते सो आता आपण पाहूया ह्याचा जो ड्रॉ डेट झाला होता तो पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला झाला होता तर आपण कसं पाहायचं विनर मध्ये नाव आहे का नाही ते पाहणार आहोत इथं आहे ड्रॉ रिझल्ट त्याच्या आधी आपण क्विक लिंक वरती क्लिक करूया बघा वेगवेगळ्या याद्या लागलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुमचा ड्रॉचा रिझल्ट आहे आपण एक ओपन करू कोणते तरी हे करूया हे बघा इथं सगळं व्यवस्थित प्रोजेक्ट वाईज सगळं अनालिसिस त्यांनी दिलेला आहे की प्रोजेक्ट कोड दिलेला आहे प्रकल्पाचं नाव दिलेलं आहे फ्लॅट वन बीएच के टू बीएच के जे काही असतील ते सुद्धा मेंशन केलेलं आहे इथे कॅटेगरी दिलेली आहेत घरांची संख्या दिलेली आहे ऍप्लिकेशन किती आले होते ते दिलेले आहे विनर काउंट दिलेला आहे आणि वेट लिस्ट काउंट दिलेला आहे जेवढे विनर झालेले आहेत तेवढेच वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी अर्जदारांना प्राधान्य दिलेलं आहे तर तुम्ही कॅटेगरी पाहू शकता तर अशा प्रकारचं हे अनालिसिस त्यांनी दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक आपण पाहूया इथं विनर लिस्ट सुद्धा दिसत आहे स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती जी आहे ती इथं भेटते आता जर इथं बघा त्यांनी इथं प्रायोरिटी नंबर दिलेला आहे ही विनर लिस्ट आहे जनरल पब्लिक म्हणून आणि हा आहे प्रोजेक्ट नाव ठीक आहे तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांनी सगळं मेन्शन केलं म्हणजे प्रायोरिटी नंबर ऍप्लिकेशन नंबर ऍप्लिकेंट नेम फ्लॅट वगैरे विंग नेम हे सगळं मेन्शन केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि जर तुम्हाला डायरेक्ट ऍप्लिकेशन मधून जर करायचं असेल तुमचं नाव सर्च तर एक ऍप्लिकेशन घेऊया आपण रॅन्डम घेऊया हा घेतो मी पुन्हा महाडाच्या वेबसाईटवरती आले तुम्ही इथं ड्रॉ वरती क्लिक करायचं इथं ऍप्लिकेशन नंबर टाकायचा तुमचा जो कोणता असेल तो हा मी रॅन्डम घेतलेला आहे तर बघा इथं व्यवस्थित येतं अप्लिकेशन नंबर तुमचा येतो एप्लिकेशन नेम कोण आहे ना त्याचं नाव येतं कुठल्या स्कीम मध्ये तो विनर आहे थे, ते येत ठीक आहे कॅटेगरी येत तुम्ही ड्रॉ ची विनर आहात आणि हे टेनिनमेंट ची सगळी तुमच्या सदनकीची सगळी माहिती येते आणि तुमचा प्रायवेट नंबर आता तुम्ही विनर आहात त्याच्यामुळे वन आहे ठीक आहे तर ही माहिती तुम्हाला मिळते सर्व तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव आहे का नाही तुम्ही विनर आहात का नाही तुम्हाला घर लागले का नाही हे चेक करू शकता तर ह्याचा ड्रॉ डेट जो होता तो पाच डिसेंबर दोन हजार तेवीस ला झालेली आहे ही ड्रॉ आता ह्याचं सर्वात महत्वाचं की ज्यांना घर लागलेले नाहीत म्हणजे ज्यांचे ऍप्लिकेशन रिजेक्ट झाले होते किंवा ज्यांना घरच लागलेलं नाहीये किंवा त्यांचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये नाहीये किंवा ज्यांचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये आहेत किंवा ज्यांनी घर नाकारणार आहेत म्हणजे लागले आहेत पण त्यांना घर घ्यायची नाहीत काही नसतं तर अशा सगळ्यांचं रिफंड हे कधी मिळणार हे सर्वात महत्वाचं आहे तर ती रिफंड डेट जी आहे ती म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्याची रिफंड डेट जी आहे ती बारा डिसेंबर दोन हजार तेवीस ही आहे तर आपण हे लक्षात ठेवावं हो की रिफंड डेट जी आहे ती बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आहे ठीक आहे आणि तर काहींना ज्यांना घर भेटली त्यांचा एक प्रश्न आहे की घर भाड्याने देता येतात का तर ही घर भाड्याने देऊ शकता त्यासाठी तुम्हाला म्हाडा कडून एनओसी घ्यायची आहे आणि ती एनओसी मिळाल्याच्या नंतर तुम्ही ते घर जे आहे ते, ते भाड्याने देऊ शकता ठीक आहे तर हीच महत्वाची माहिती होती जे रिफंड आहे ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल तर धन्यवाद